लोणावळ्यात 16 आणि 17 फेब्रुवारीला काँग्रेसचं राज्यस्तरीय शिबिर, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित राहणार, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिबिराचं ऑनलाईन उद्घाटन करणार. आम्हाला बैठकीपासून वंचित का ठेवलं, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर वंचितचा सवाल. शिवसेनेचं दुकान बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर जोरदार टीका. राज्याचे माजी गृहमंत्री जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रपती राजवटीची आठवण आली नाही, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरे लहान मुलांसारखे रडतात, चोरी करायला बाळासाहेब ठाकरे वस्तू होते का, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद आम्ही संपवला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. मुंबईच्या लोअर परळमध्ये सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, यावेळी आदित्य ठाकरेंनी घेतली स्पर्धकांची भेट. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं उमेदवारांची नावं जाहीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, हरियाणातनं उमेदवारी जाहीर. खुर्च्या भरणार की नाही ही धाकधूक होती, पण नंतर आठवला हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाही, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला, तर कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा प्रकल्प, तो पूर्ण होणार ही ठाकरेंची गॅरंटी, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. बारामतीत शरयू फाउंडेशनच्या वतीने हाफ मॅरेथॉनचं आयोजन, सुप्रिया सुळे आणि बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ. मीरा भाईंदरमध्ये सायक्लोथॉन दरम्यान स्पर्धकांचा अपघात, सायकल चालकाला किरकोळ दुखापत. लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या स्पर्धा महानगरपालिकेने बंद कराव्यात, नागरिकांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.